नाशिकच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केलेत. मुख्य म्हणजे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पूर्ण विश्वास देऊ केलाय. या पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकानं राजधानी दिल्लीत जाऊन 2 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह चौघांची गठडी वळली. 16 फेब्रुवारीला भीमनगर येथे मयूर विजय रोहम हे उभे असताना स्विफ्ट कारमधून आलेले विजय बहेनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे आणि इतरांनी मयूर रोहम यांना पकडून कारमध्ये बसविले आणि मागील भांडणाची कुरापत काढून त्यांना मारहाण केली. यावेळी चॉपरचा वार केल्यानं मयूर रोहम गंभीर जखमी झाला. मयूरला रक्ताच्या थारोळ्या सोडून हल्लेखोर पसार झाले होते. यापूर्वी त्यांच्यावर मोक्काखाली कारवाई करण्यात आली होती, तरीही या टोळीचा हैदोस सुरूच होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयितांना जेरबंद करण्याचे आदेश गुंडाविरोधी पथकाला दिले होते. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, कर्मचारी मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, डी के पवार, राजेश सावकार, सुनील अडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, गणेश नागरे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड यांनी या टोळीचा मागोवा घेतला. तेव्हा आरोपी राजस्थान हरियाणा इथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकानं संबंधितांचा पाठलाग सुरू केला. आरोपी वेळोवेळी आपले ठिकाण बदलत असल्यानं अडचणी येत होत्या. दरम्यान ते दिल्ली येथील निजामुद्दीन रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकानं त्या दृष्टीनं हालचाली गतिमान केल्या. भर गर्दीत आरोपी पळून जाण्याची शक्यता अधिक होती. मात्र ज्ञानेश्वर मोहिते आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या धाडसानं विजय बहेनवाल आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. ज्ञानेश्वर मोहिते यांनी ही थरारक माहिती दिली आहे. यांनी आम्हाला गुंडा विरोधी पथक यांना विशेष करून सांगितलं की हे आरोपी तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यानुसार आम्ही माननीय DCP प्रशांत बच्चाव सर यांचे मार्गदर्शनाखाली व माननीय DCP श्री सीताराम कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी वेळोवेळी आरोपीच्याबाबत माहिती देऊन सदर आरोपी हे गुन्हा केल्यापासून आपले अस्तित्व लपवून राजस्थान, हरियाणा, दिल्ली या ठिकाणी पळाले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही माननीय CP सर व माननीय क्राईम DCP सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे तात्काळ गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस हवालदार DK पवार, पोलीस नाईक प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे आणि भागवत यांच्यासह गेलो. आरोपीच्या मागोमाग आम्ही राजस्थान ते जिथं राहिले त्या ठिकाणी किंवा हरियाणा या ठिकाणी गेलो असता आरोपी दिल्ली येथे ही पळून जाण्याच्या तयारीत होते. दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या गर्दी ठिकाणी ते आम्हाला दिसून आल्याने आमचे अंमलदाराबरोबर आम्ही नियोजन करून सापळा रचून सर्व आरोपींना एकदम शिताबीने ताब्यात घेतली, जे की ते एवढ्या गर्दीमधून पळून जाण्याची बी शक्यता होती किंवा काय करू शक्यता होती. तरी सदर आरोपींना ताब्यात घेऊन मान्य पुरुषांना माहिती देऊन स्थानिक पोलीस दिल्लीतले सनलाईट पोलीस ठाणे येथे त्यांचं रेकॉर्ड बनवून आम्ही नाशिक येथे आणून पुढील कारवाई आम्ही त्यांना उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. तर नाशिक शहरात गुन्हे शाखा आणि त्यांच्या जोडीला गुंडाविरोधी पथक समांतर कारवाई करत असल्यानं गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये गुंडांची दहशत असल्यानं लोक बोलत नाहीत, सहन करतात. अशावेळी जनतेला भयमुक्त करण्याचे नाशिक शहर पोलिसांनी सुरू केलेले प्रयत्न विश्वासार्ह ठरतात. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.